आहे मानखुर्द मधून। मानखुर्द मध्ये दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली। या ठिकाणी असलेल्या 20 ते 25 गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे। या ठिकाणी आता पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। हाणामारी करणाऱ्या काहींना पोलिसांनी ताब्यातही घेतलंय। मानखुर्द मध्ये दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली आणि या हाणामारीने 20 ते 25 गाड्यांची तोडफोड देखील या ठिकाणी करण्यात आली। पौने 11 से 11:15 के बीच में कुछ घटना है। वो कुछ बच्चे आए थे 15-20 लड़के, फिलहाल यही मालूम है, आके उन्होंने गाड़ी से लाठी से बम्बू से गाड़ी की तोड़फोड़ की है। अभी उनका फिरत के लिए हम लेके गए, उसकी फिरत का काम चालू है, एफ आई आर दर्ज करने का काम चालू है। सर कितने लोग थे सर वो लगभग, और कितनी गाड़ियों को इन लोगों ने नुकसान पहुंचाया? अभी गाड़ियां तो अभी फिलहाल तो 10-15 दिख रही है, लेकिन जो पंचनामा होगा उसके बाद तो क्लियर हो जाएंगे एग्जैक्ट कितना गाड़ी है। कुठे गरजेपेक्षा जास्त ऍक्टिव्हिटी झाली आणि त्याच्यामध्ये जे लोक समोर येतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल। हल्ली मुंबईमध्ये आणि महाराष्ट्राच्या काही भागामध्ये जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम या समाजामध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत, याच्यामुळे राज्यामध्ये अस्थिरता निर्माण करायचा प्रयत्न आहे। माझं सगळ्यांना सांगणं आहे की याच्यामध्ये आम्ही अतिशय काळजी घेत आहोत।